गाइज आमची दुसरी रेसिपी चाललेली आहे घेतला तुम्हाला पण घ्यावं लागते कारण की नाही माझ्या मोबाईलला शूटलाय आमचं शॉर्ट चॅनल आहे तिकडं आणि कसं वाटते सांगा कोथिंबीर वडे आम्ही थापून केले ह्यावेळेस असं वड्या नाही पाडल्या तर आता असं आम्हाला घेऊन बसायला लागतं सगळं सागर संगीत करावं लागतं झाडं वगैरे ठेवावं लागतात काय गं आणि दीदी कसं वाटते तुला मी एकटी करायची सगळं रेसिपी चॅनल रेसिपी दाखवायला मी एकटी करायचे कारण ते कसं आता हिला मदतीला तीन तीन जण आहेत आम्ही मदतीला कोण नव्हतं तरी पण मी दाखवायची आम्ही करतोय तरी तेव्हा नाही झालं पण आता झालं आणि आता हे चॅनल फक्त आम्ही असं नॉर्मल गोष्टी साठीच ठेवणार आहे आणि इकडे रेसिपी आता आज कोथिंबीर वडीची रेसिपी आहे तर मी पटकन माझा मोबाईल आडवा केला आणि लॉक करायला सुरुवात केली आणि कशी झाली नक्की सांगा आणि नक्की बघा प्री हीट करायला ठेवलं आम्ही आता हे ठेवायचं ह्याच्यावर आणि झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवू आम्ही डेमो आणि हे दिसतंय तो खूप छान आणि फर्स्ट टाइम एकटीने केलंय सगळं कोथिंबीरवाड्या फर्स्ट टाइम केलं मी पप्पा आम्हाला जमतं सगळं फक्त मी करत नव्हती एवढंच गोष्टी नाही फक्त मी सगळ्या तयारी करून ठेवली आणि आकांक्षाला फक्त मी शॉर्ट घ्यायला होती आणि पप्पानी सगळी भांडी उचलून ठेवली कारण की ह्यांचं पण चॅनल आहे ते आणि कोथिंबीर इतकी हिरवी मस्त मिळली का नाही असं वाटलं लगेच वड्या करायला आणि लगेचच केले कोथिंबीर वडी असं झाकण ठेवलेलं आहे आणि आता कोथिंबीर वडी होईल 15 मिनिटात आता किती वाजले 4:45 लक्षात ठेवा 15-20 मिनिट अजून पाणी हा आता आपल्याने ह्या रेसिपी आम्ही दुपारीच करणार आहे हा आता वाजेत 4:45 आणि आता आम्ही बघा 4:00 दरम्यानच करणार आहे म्हणजे किचन पण रिकाम असतं आणि वेळ पण मिळतो म्हणून आता दीदी माझं लॉग इन एडिट करणार आहे आता आवरून पण घेतो तुझं चॅनल आहे पण आता माझा एडिटर मी तुला गिफ्ट देणार आहे दिवाळी बोनस किती तू मागशील तेवढा तिला मी ड्रेस मागवले एक गाईस बोलते कसले अरे मागवलंय दाखवू का दाखवू का चॅनलवर खोटं बोलते राहत आमची फॅमिली एवढी माझ्या तर मी थोडा ड्रेस घेतला आलो बघ ना तू डेकोरेशन आलो बघतोय ना मग काय तर चलो बाय नंतर भेटूया उकडल्यानंतर आणि आमचं इथं फोटोशूट चाललंय आम्हाला पप्पांनी असं दिलंय त्यांच्या चॅनलसाठी बघा किती काय काय करतात माझ्या चॅनलसाठी अजिबात नाही तीन तीन लाईट लावले तर उजेड नाही मग तिला ते असं डायरेक्ट तसं उजेड दिला आणि बघा असं आम्ही फोटो काढतो आणि आम्ही इथं फोटो काढतोय आमची आज तयार आहे कोथिंबीर वडी मस्त पैकी एकदम अशी आता हा कलर खूप हे दिसतोय पण एकदम दाखव असं हे करून असं टक 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 डिश पण थोडी इतकी खुसखुसीत झाली चला आता बघा किती उजेड आहे किती कसा उजेड घ्या तुम्ही कसा पण घ्या आणि चला आता आमची डिश तयार झालेली आहे अजून फूड काढलेत मी आता दीदीच दाखवते इकडं आमच्या अजून पण होतात त्या फक्त ह्याच्यासाठी होत्या व्हिडिओ साठी होत्या आणि आता छोट छोट कापल्यात मी त्याचे पण छोटे तुकडे करून हे तळते मी आता कारण जास्त मोठे नको आणि आता माझ्या मम्मीची रिएक्शन घेऊ आपण येऊ दे ना इकडे तू इकडे तू इकडे आमची थांबते येऊ दे आधी हे महत्वाचं आहे काय हे थांबलोय तुझ्यासाठी आम्ही इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको काय राव मम्मी आमची लेपच करणार आहे भाई 1000 years later आपल्याकडे आलाय आता पाल तर आम्ही त्याला औषध मारून मारून हे केलंय पण ती आता सापडेना झाली कुठे मिळली काय माहिती
पप्पा पडदा माझ्या हातात द्या, माझ्या हातात द्या आणि ही नाण्या बघ कसा घाबरते बाई. कुठे गेली बरं? हॅलो गाईज, आज आहे आमच्याकडे शवासन, काय म्हणत शवासन जेवण. तर ना मला इग्नोर करा कारण तुम्ही खूप घाण दिसणार आहे आणि हे सगळं सुजलेलं आहे माझ्या गाल वगैरे. आणि आज आहे तर आम्ही ना नैवेद्य तयार करतोय, म्हणजे नैवेद्य नाही नैवेद्य नाही ना स्वयंपाक करतोय. नैवेद्य पण आहे देवीला. हा तर आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो, तर मम्मीची इच्छा होती की सवासनी जेवण घालायचं. तर मग आज आम्ही आज आहे शुक्रवार, तर मग आज आम्ही तयारी चालली सगळी आमची. मी बटाट्याची भाजी केली, तिने गवारीची भाजी केली, आम्ही सगळं हाफ हाफ करतोय. आणि इथं लागते ती पोळ्या, साधा पोळ्या करून घेते आणि नंतर मग मम्मी पुरणाच्या. आणि मी इथं वर बसलेले पोळी भाजायला, आणि इकडे मम्मीने डाळ शिजत टाकली, तिकडे पप्पा आहेत. आणि तुम्ही बघितलं ना ती कालची पाल, तर ती दगडाच्या खाली होती आणि आत्ता सापडली ती पाल. थकती मम्मी, वेडू गाला मम्मीच्या अंगावर. चला आता एक पोळी झालेली आहे, तर मी आता लाटून घेते ते भाजून घेते. मी म्हणजे लाटून घेते. चलो दिवाळीचे आमच्या आता मस्त मस्त कंटेंट येणार आहे. दिवाळीचा फराळ आम्ही करणार आहे दिदीन मी आमच्या चॅनलवर, दुसऱ्या चॅनलवर. आणि तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, नवीन रेसिपी येणार आहे. आणि कोजागिरीचं कसं वाटलं नक्की सांगा. बाय बाय. गाईज माझी पुरणपोळी किती छान फुगली आहे गाईज. लवकरात लवकर स्थळ पाठवा तिच्यासाठी, पोरगी आमची शिकली प्रगती झाली. पाठवा कसली मस्त डब फुगली ना, आणि अशात उलटी केली ना आता. आणि नैवेद्य पण दाखव, मम्मीने वाढलं नैवेद्य. आणि इथे आम्ही असं केलेलं आहे, हा कुठला बालाजीचा आणि हा कुठला देवीचा. इथं आहे हे आम्हाला देवघरासाठी दिलेलं आहे, पण आम्ही त्याचा उपयोग असा करतोय. मम्मीचा भाग असं खजिनाश होती तिच्या पर्स मधला, सवासनीला 100 रुपये ती पर्स बघा, पर्स कशी ठेवली तयारी केलेली. इसमे हे बहुत सारा पैसा इथं तयारी केलेली सवासनी होती. पाकिट आहे, जेव्हा त्या काकू येतील तेव्हा आम्ही गरम 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 वाढणार आहे. आणि पोळी पण गरम गरम करतोय. आणि काकूंना आम्ही रिमाइंडर दिलाय 15 मिनिटात या म्हणून. तिला चांगले जमतात म्हणून ते आज सगळं पुरण संपवणार आहे असं मला वाटतंय. आम्ही जास्त नाही करत, आम्ही चारच पोळ्या करतो. पुरणपोळी आता 10 पोळ्या करत आम्ही आज. नेहमी आम्ही 4 करतो, ह्या 2 ह्या 2 4 5 6 8 आता तू ज्यातून जर राहिली तर त्यांना मिळेल. काय आकडे हे कोण ठेवले असं? ओयो झेंडा कोणी उभा राहिला असं ठरलं होता मम्मीने. आम्ही आमच्याच लाटण्याने पोळ्या करतो, पुरणपोळी करतो आणि साधी पोळी पण करतो आमच्या लाटण्याने. नवीन पद्धत दिदीला आमच्या रोज लाटून लाटून द्यायची. हे लाटणं पहिलं आम्हाला आहे ना मोठं वाटायचं खूप, हे ना आकांक्षा. आणि नंतर आम्ही आमचं लांचं ढकलं त्याच्यापेक्षा झाडं आमचं, पण आम्हाला ते सवय लागली. छान होतं त्याने पोळ्या मऊ मऊ याच्यापेक्षा. सगळ्यांना लावलेलं आकांक्षाला चुकन गुन्हे
चिकन गोने पेशंटे आज का नीट पैना बिपिलो है ना कसल बिपिलो करूंगे थे। सकाळची खरे रूपांतर झाले त्याच्यात साखर 20 किलो काय गाव जेवण आहे का साखर चहा तर गाईज आम्ही आता भरतोय किराण्याचं काय म्हणजे लिस्ट करतो लिस्ट आणि आज आहे तारीख किती 21 तारीख म्हणजे आज 8 दिवसांनी दिवाळी आहे तर आमचे पप्पा लिस्ट करतात दरवेळेस महिन्याची आता लिस्ट करतोय आम्ही मॅगी आहे मॅगी पहिले मॅगी हिंच असतो मॅगी जास्त खाऊ नये कोण बोलतंय बघा कधी तरी ठीक आहे स्वतः पण खातात आमच्यात खातात पप्पा मॅगी त्यांना तर खूप आवडती मॅगी म्हणतात रस्त्यावाली मॅगी करा जरा रस्त्यावाली आणि मॅगी बर मूग डाळ मेन मेन साखर मूग डाळ वगैरे ते झाल्यावर मग मॅगी येते फरसान ओट्स मोरी आमची थोडी थोडी झालेली आहे माझं तर दीदी माझा लक्ष्मीपूजनचा ड्रेस झालेला आहे बाकीच्या सणाच्या पण ड्रेस झालाय भाऊबीज पाडवा आमचा पण पाडव्याचं पण आम्ही पण ड्रेस घेतो न्यू आणि ह्यांच्या दोघांची राहिली आता बघू आता कधी होते दीदीचे तर आमच्या सगळ्यात आघाडीवर आहे दीदी तिने ब्लाऊज पण शिवायला टाकलाय सगळ्यात आघाडी आहे दीदी आणि मी पण साडी घालणार आहे पण वेगळ्या स्टाईलने ते तुम्हाला नंतरच कळेल
पप्पा तुमचं काय म्हणणे काय काय चकली चिवडा आणि लाडू बस तीनच आयटम करणार आहे शंकरपाळ्या करंजी हीच म्हणली होती करंजी मी दरवेळेस करते अय्या पप्पा सांग दिलं अनारसे कधी केले दोन वर्ष झाले आता सलग तिसरं वर्ष आहे मी करंजी करणार पुढ्याचे आणि मी करते पुढ्याचे करंजी आणि चकली तर आम्हाला लागतेच खायला दिदीचे तर फेवरेट आहे आणि चिवडा आम्ही फक्त दोह्याचा खातो चिरमुळ्याचा वडंग वडंग ते असले भाजके पोह्याचे नाही आवडत आम्हाला आणि शंकरबाई फक्त चहा बरोबर आता सकाळचा नाश्ता दिवाळीचा फर दिवाळीचा फरा नाश्ता बंद आता मस्त मस्त कॉन्टेंट बघायला भेटणार आहे तुम्हाला मी ऍडमिट झाले तर सगळ्यांनी मला आता एनर्जी आली तर चलो आता आम्ही लिस्ट करतो तुम्हाला